मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत. तरी आपण याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो जर तुमच्याकडे दुचाकी म्हणजे बाईक स्कूटर किंवा स्कूटी असेल किंवा तीन चाकी चारचाकी वाहन असेल तर विना परवाना वाहन चालवणे म्हणजे लायसन विना वाहन चालवणे बेकायदेशीर आहे. हा नियम तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. ड्रायव्हिंग लायसन्सचा अर्थात वाहन चालवण्याच्या परवान्याचा अनेक सरकारी कामांसाठी व ओळखपत्र म्हणून देखील उपयोग केला जातो. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. कोणतेही वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स जवळ असणे हा नियम आहे. ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसताना गाडी चालवत असाल तर वाहतूक पोलीस तुमची पावती देखील फाडू शकतात. बऱ्याचदा घाई गडबडीत कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स विसरते किंवा इतर कोणत्याही कारणामुळे लायसन्स नसल्यास बरोबर अशाच वेळी वाहतूक पोलिसांनी गाडीची चेकिंग केली किंवा पावती फाडली एवढेच नाही तर तुमच्याकडे गाडीची इतर कागदपत्र नसतील तर चलनाची रक्कम ही वाढतच जाते. त्यामुळे आपल्या सोबत असे होऊ नये यासाठी सरकारी ऍपची मदत देखील घेऊ शकता. यामुळे आपल्याला सोबत कागदपत्र ठेवण्याची गरज नाही. गाडीचे सर्व कागदपत्र या ऍपमध्ये ठेवता येतात. माहिती तंत्रज्ञान कायद्यात मागेच बदल केल्याने आता डिजी लॉकर किंवा यम परिवहन या ऍपवरील कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. वाहन चालवताना आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे RC इन्शुरन्स PUC यासारखे कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज नाही. आता वाहन चालक ट्रॅफिक पोलीस आणि परिवहन विभागाला डिजी लॉकर आणि यम परिवहन मोबाईल ॲपमध्ये ठेवलेले डिजिटल डॉक्युमेंट दाखवू शकतील म्हणजे डिजिटल कागदपत्र दाखवू शकतील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानंतर आता देशामधील सर्व राज्यांमध्ये डिजी लॉकर आणि यम परिवहन या मोबाईल ॲपमध्ये सेव केलेल्या कागदपत्रांना मान्यता असेल म्हणजे ते व्हॅलिड मानली जातील. यास आता कायदेशीर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जर का आता तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स RC PUC इन्शुरन्स इत्यादी कागदपत्र यम परिवहन किंवा डिजी लॉकर मध्ये असेल तर ते देशभरात आता मान्य असतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.